शिवसेना के उद्धव ठाकरे गट के विधायक नितिन देशमुख पर पुलिस से मारपीट करने का आरोप लगाया गया था, उसी बात का खंडन करते हुए विधायक नितिन देशमुख ने प्रतिक्रिया साझा की है। विधायक नितिन देशमुख हमारे साथ है आज, जिन पर आरोप लगाए गए थे कि पुलिस कर्मचारी से उन्होंने मारपीट की है, ऐसे भी उन पर आरोप लगाए गए थे, सरकारी कामों में बाधा डाला गया है, बाधा डालने का भी उन पर आरोप लगाया गया था। हम उनसे बात करते हैं कि इसमें कितना तथ्य है, क्या बताओ? मुळातच कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याशी मारामारी झाली नाही, कोणत्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाली नाही, धक्काबुक्की झाली नाही, संवाद झाला, चर्चा झाली, माननीय पक्षप्रमुखांची बैठक आमची विरोधी पक्षनेत्यांच्या बंगल्यावर होती। 5:30 वाजता बैठक होती, मी 6 वाजता बैठकीला इथून गेलो होतो आणि बैठकीला गेलो असता विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यावर जाण्यासाठी जे काही शिवसेनेचे पदाधिकारी बैठकीला आले होते त्या बैठकीला तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी काही कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखलं होतं आणि मी विदर्भाचा आमदार म्हणून एक शिवसैनिक म्हणून माझं कर्तव्य होतं की कार्यकर्त्यासाठी जाऊन त्यांना विचारायचं। मी त्यांना विनंती केली की पक्षप्रमुखांची बैठक आहे, विरोधी पक्षनेते ज्यावर बंगल्यावर जायचं आहे यांना तुम्ही अडवू नका, जाऊ द्या। मुळातच ते चुकीची पद्धत आहे। मला सांगा, मंत्री विरोधी पक्षनेता हे जनतेचे आहेत, विधिमंडळामध्ये येण्यासाठी पासेस लागतील याच्या या मताशी मी पण सहमत आहो, कारण की विधिमंडळामध्ये शासनाचं काम चालते, महाराष्ट्राचं कामकाज चालते, ह्या ठिकाणी पासेसचं असणं आवश्यक आहे, इथं साहजिकच आहे। मुंबईलासुद्धा अधिवेशन असते, मुंबईला विधिमंडळामध्ये जाण्यासाठी पासेस लागतात, पण मंत्र्यांच्या बंगल्यावर जाण्यासाठी मला तरी वाटते की कधी मंत्र्यांच्या बंगल्यावर जाण्यासाठी मुंबईलासुद्धा पासेस लागत नाही। मुळातच ते मंत्र्याच्या बंगला आणि विरोधी पक्षनेता हे जनतेचे प्रतिनिधी आहेत आणि आम जनतासुद्धा त्यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना निवेदन देऊ शकते। मग निवेदन देण्यासाठी एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यावर जायचं असेल त्याला पास लागतील का? म्हणजे पासेससाठी का 2 घंटे तो लाईनीत उभा राहील का निवेदन घ्यायला? अशानंतर कोणी येणारच नाही। मुळातच ते चुकीच्या पद्धतीनं तिथं ते प्रकार चालू आहे, त्यासाठी मी त्यांना समजावून सांगितलं की यांना तुम्ही रोखू शकत नाही, यांना तुम्ही जाऊ द्या। माझ्यावर 353 दाखल झाले, याचं मला दुःख वाटलं नाही, दुःख ह्याचं वाटलं की मी त्यांना सांगितलं मी आमदार आहो, त्यांनी मला ओळखपत्र मागितलं तर मी ओळखपत्र माझ्यासोबत नव्हतं पण हा बिल्ला होता। याचं दुःख वाटते की हा बिल्ला बाजारातही मिळू शकतो असे ते पोलीस अधिकारी बोलला। मला सांगा, हा बिल्ला बाजारातही बोलू शकता असा म्हणणारा अधिकारी जर म्हणत असेल तर मी काय भूमिका घ्यायला पाहिजे? तर निश्चितपणे मला तरी वाटते की तसा तिथं कोणता प्रकार झाला नाही, त्यामध्ये 6 वाजताची घटना आहे। तुम्ही बघा कशा पद्धतीनं चुकीच्या एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये आपण ज्यावेळेस एखाद्या सर्वसामान्य माणूस पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायला गेला की 1-1.5 घंटा उशीरही झाला तर ते म्हणतात की तुम्ही एवढ्या उशिरा कसे काय पोहोचले, तुम्ही काही चुकीच्या पद्धतीने रिपोर्ट देता? त्यावेळी ते रिपोर्ट घेण्यास मनाही करतात बरेच स्टेशन डायरीवाले, आम्ही बरेच वेळा बघतो। पण ही घटना 6:00 झाली, 6:00 होणारी घटना अपेक्षित असते की 7:00 रिपोर्ट व्हायला पाहिजे, सरकारी कामात अडथळा निर्माण केला तर, सरकारी कामात अडथळा निर्माण केला तर 8:00 द्यायला पाहिजे, 9:00 द्यायला पाहिजे, पण तब्बल 5 घंट्यानंतर तो रिपोर्ट दिला जाते, म्हणजे निश्चितपणे त्या अधिकाऱ्यावर कोणत्या प्रकारचा दबाव तंत्राचा वापर करून आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र, ह्या गोष्टी आम्हाला अपेक्षितच आहे। आमच्यावर गुन्हे दाखल होतील, आम्हाला कशात अडकवण्यात येतील, ह्या सर्व गोष्टी आम्हाला अपेक्षित आहे आणि ती मानसिकता धरून आम्ही आहोत। आम्ही तर मानसिकता केली आहे की 7-8 महिने जेलातही राहिलो तरी काही फरक नाही पडत, जेलात तर भगवान कृष्णाचा जन्मही जेलात झाला होता, महात्मा गांधीही जेलात गेले होते, म्हणून जेलात जाण्याची भीती नाही आहे। जो षडयंत्र था ये निश्चितपणे, क्योंकि 2 महिन्याच्या अगोदर आता 2 महिन्याचा कार्यकाळ होता, दुसरा गुन्हा दाखल आहे। आदरणीय भावनाताईंच्या विरोधात काही शिवसैनिकांनी अकोल्याला नारे दिले होते, गद्दारींचे नारे दिले, त्यांनी आम्ही अश्लील चाळे करतो म्हणून गुन्हा दाखल केला, आज 353 दाखल केला। मुळातच हे षडयंत्र आहे। मला सांगा, सार्वजनिक बंगले असले पाहिजेत मंत्र्यांचे, कारण की जनतेसमोर ज्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस जातात समोर, त्यावेळेस जनतेला स्वतःहून भेटतात, तर जनता स्वतःहून भेटली पाहिजे। मी आज आमदार आहो, उद्या आम्ही जनतेसमोर जातो, रात्री 12 वाजता जनतेच्या घरी जातो, पाया लागतो, दादा काका मावशी म्हणतो की आम्हाला मतदान द्या, मग ज्यांना आम्ही मतं मागतो त्यांना जर उद्या भविष्यात मंत्री झाले तर त्यांना येण्यासाठी पासेस लागतात का? ही कोणती लोकशाही आहे? म्हणून मंत्र्याच्या बंगल्यावर येण्यासाठी आणि विरोधी पक्ष नेत्याच्या बंगल्यावर येण्यासाठी पासेसची आवश्यकता नसली पाहिजे, नाहीच आहे। मुळातच ते चुकीचं आहे। मला तरी वाटते अधिकृत कोणते शासनाचे लेखी आदेश तिथं नसतील,
दुसरा महत्त्वाचा आमच्या विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्यावर आम्हाला जाण्यासाठी पैसेच लागतात. आमच्या विरोधी पक्षनेत्याच्या आमच्या पक्षप्रमुखाची बैठक होती. निश्चितपणे हा चुकीच्या पद्धतीनं हा हे झाले, कारवाई झाली. मी तर तुम्हाला आज माननीय आमचे गृहमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आज हाऊसमध्ये सांगितलं की आम्ही त्यांना धक्काबुक्की केली. निश्चितपणे आम्ही त्यांना कोणत्याच प्रकारची धक्काबुक्की केली नाही. पण ज्या प्रकारे तो अधिकारी बोलत होता, फुटेज पाहिले तर फुटेजमध्ये निघतील. आता मुळातच हे फुटेज मीडियासमोर लगेच कसे काय गेले, कसे काय ओपन झाले, फुटेज बघितलं फुटेजमध्ये दिसतील की ते अधिकारी तो अधिकारी कशा पद्धतीनं बोलत होता. परंतु तुम्हाला सांगतो, सत्ता येते सत्ता जाते असे अधिकारी आमच्या स्मरणात राहतील आणि यांची आठवण राहील. ज्या दिवशी आमची सत्ता येईल त्या दिवशी आम्ही चांगल्या पद्धतीने यांचा मानसन्मान करू, आदर करू, सन्मान करू. आम्ही अशा पद्धतीने त्यांना वागणूक चुकीच्या पद्धतीने निश्चितपणे देणार नाही. सर, से आपने बताया विपक्ष नेता की ये बैठक थी, तो आप अभी महाविकास आघाड़ी में हो, तो आपने इस मुद्दे पर आपके वरिष्ठों से चर्चा की है या उन्होंने आपसे संपर्क किया है इस मुद्दे पर? किया है. हमारे सब नेते ने नेता आमच्या सर्व नेत्यांनी विधानसभेमध्ये भी सुद्धा हा मुद्दा आमच्या भास्करराव जाधव साहेबांनी लावून धरला. विधान परिषदेमध्ये सुद्धा परब साहेबांनी हा मुद्दा लावून ठेवला. आता हे 353 मुळातच ह्या 353चा खूप वेळा गैरवापर केला जाते. मी 10 वर्ष पंचायत समिती सदस्य होतो, 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो. आता 353चे किस्से जर सांगितले तर लोकप्रतिनिधींनी जनतेसाठी कामच करू शकत नाही. मी तुम्हाला एक सांगतो, मी जिल्हा परिषद सदस्य होतो आणि जिल्हा परिषद सदस्य हा प्रत्येक आरोग्य केंद्राचा PSC ग्रामीण रुग्ण कल्याण समितीचा अध्यक्ष असतो. म्हणजे रुग्ण येत असताना त्या समितीचा आपण अध्यक्ष असतो. मी रुग्ण कल्याण समितीचा जिल्हा परिषद सदस्य असताना अध्यक्ष होतो. तिथल्या MO ने माझ्यावर ॲक्टरसिटी दाखल केली. म्हणजे मी त्या समितीचा अध्यक्ष आहे. अध्यक्षावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून 353 दाखल केली. मला सांगा, ज्या समितीचा मी अध्यक्ष आहे तो सचिव आहे तिथं मेडिकल ऑफिसर, ते जर 353 अध्यक्षावर दाखल करत असते तर मग कामकाज कसं करायचं? सरकारी म्हणजे अध्यक्षांनी कामकाज सुजवणं म्हणजे सरकारी कामात अडथळा निर्माण होतो का? मी आमदार म्हणून माझ्या कार्यकर्त्यासाठी त्यांना म्हणत असेन की यांना तुम्हाला अडवण्याचं काही काम नाही, पैशाची आवश्यकता नाही. मी त्यांना एवढंही म्हटलं की तुम्ही मला लेखी द्या की यांना पैसेच पाहिजेत म्हणून. यांना पैसेच लागतात म्हणून तुम्ही लेखी देऊन द्या मला. तुम्ही मला पैसेच मागता तुम्ही लिहून द्या. मग त्यांना जर तसे शासनाचे आदेश होते त्यांनी लिहून द्यायला होतं, ह्या ह्या परिपत्रकानुसार ह्या ह्या शासनाच्या आदेशानुसार आम्ही असे असे यांना येण्यास मनाई करतो. त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचे नाहीत तसे. मग शासनाचे आदेश नाही, त्यांना कोणत्या लेखी सूचना नाही, ते का बरं ओळवतात? इथं आम्ही समजू शकतो. विधानभवनामध्ये आम्ही बी कोणत्या एका व्यक्तीला घेऊन येत नाही. निश्चितपणे असे अधिकारी आमच्या स्मरणात राहतील. सत्ता येते सत्ता जाते, ज्यावेळी सत्ता येईल त्या दिवशी अशा अधिकाऱ्यांचा निश्चितपणे आम्ही मान सन्मान करू, आदर करू. तो जो आरोप लगाए गए थे विधायक नितिन देशमुख पर, उन्होंने उसका खंडन करते हुए कहा है कि सत्ता आती है और सत्ता जाती है, लेकिन ऐसे जो अधिकारी है इनका निश्चित ही हम बाद में सम्मान करेंगे. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ क्षितिजा देशमुख, BCN News नागपुर.